मेट्रो न्यूज ऐसी ताजा अपडेट साठी आमच्या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला. नगरच्या महापालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी पालिकेसमोर उपोषणाला बसलेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं. पालिकेच्या ठेकेदारांना अवघ्या 5,000 पासून 49,000 रुपयापर्यंत पैसे पालिकेकडून घेणं आहे. कोविड काळात या छोट्या ठेकेदारांनी आर्थिक परिस्थिती बिघडल्यानं माणुसकीच्या नात्यानं ही देयके अदा करावीत अशी मागणी करण्यात आली होती. तरी देखील पालिकेने दखल न घेतल्यानं या छोट्या ठेकेदारांनी ठेकेदार एकजुटीचा विजय असो असा नारा देत उपोषण सुरू केलं. ठेकेदारांच्या या उपोषणाला नगर शहर शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि माजी महापौर अभिषेक कळंबकर यांनी या उपोषणाला बसलेल्या ठेकेदारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. डॅम्बेस अधिकाऱ्यांच्या पैसे खाऊन मोठमोठ्या ठेकेदारांना टक्केवारी काढून बिले देण्याच्या सवयीमुळे हे छोटे ठेकेदार देयकांपासून वंचित राहत आहेत असे नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले. ठिकाणी जे छोटे छोटे ठेकेदार उपोषणाला बसलेत महानगरपालिकेच्या बाहेर त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी माजी महापौर अभिषेकजी कळंबकर आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत. या ठिकाणी जो विषय त्यांचा आहे छोटे छोटे बिलं काढावे म्हणून इथे इथं पाहिलं तर इथं मोठा रसिक कॉटरी मुत्ता किंवा कुणी असे मोठाले ठेकेदार नाही. सर्व छोटे छोटे ठेकेदार आहेत आणि त्यांचे बिलं काढणं हे क्रमप्राप्त आहे. पण आमचे काही डॅम्बिस अधिकारी पैसे घेऊन टक्केवारी घेऊन मोठमोठ्याले ठेकेदारांची बिलं काढतात आणि त्याच्यामुळे हे गोरगरीब जे एकदम किरकोळ काम करतात ते ह्या गोष्टीबद्दल वंचित राहिले, त्यांच्या बिलापासून वंचित राहिले. इतकी फसवणूक करतात हे उपायुक्त झालं आमचे कॅपो झालं की त्यांना प्रमाणाच्या बाहेर त्यांची मुळात त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हायला पाहिजे. हे उपायुक्त जे पठारे आहेत त्यांची आमचे कॅपो आहेत त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांची की लोकांना गोरगरीब लोकांना कसं त्रास देतात कर्मचाऱ्यांना कसं त्रास देतात. आज तिथं सगळे मोठ्याले ठेकेदार एकही नाही. खरं छोटे छोटे 10-20 हजाराचे काम करणारे ठेकेदार आहेत की इमर्जन्सी तुमचा कुठं काही प्रॉब्लेम झाला तर यांनाच बोलवतात ते तसे कॉटरीला बोलवत नाही कधी. तर आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याकडे आयुक्त पदभार आहे त्यांनी याच्यात लक्ष घालून यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा ही आमची विनंती आहे. सत्ताधाऱ्यांनी सिनॉरिटी प्रमाणे यात लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत असे कळंबकर यावेळी म्हणाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून हे प्रश्न मार्गी लावावेत असंही कळंबकर यांनी सांगितलं. आपल्या अहमदनगर महानगरपालिका या कार्यालयाच्या बाहेरील सर्व ठेकेदार विशेषतः मोठे विकास काम करणारे नव्हे परंतु विशेष विकास कामांकडे जिथं काही ठेकेदार मोठे ठेकेदार लक्ष घालत नाही अशा चांगल्या कामांसाठी चांगले ठेकेदार जे काम करतात आणि ही ठेकेदार काही मोठी मंडळी नाही की ज्यांचा फार मोठी गुंतवणूक करून एखादं मोठं विकास काम केलं जातं परंतु लहान्या विकास कामं एखाद्या वॉर्डामधील जे महत्त्वाचं विकास काम असतं ती कामं हे करतात आणि त्याच्यामुळं त्यांचे ह्या मंडळींचे जर बिलं थकले जावे ह्या मंडळींना जर त्रास होत असेल तर अशा प्रकारे हे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत. यांचं जिल्हाधिकारी साहेबांना यांचं बोलणं झालेलं आहे परंतु यांना काही ठोस आश्वासन मिळालं नाही. यांचं म्हणणं एवढंच येत आहे आणि यालाही बाळासाहेब बोराटे यांनी आता सांगितल्याप्रमाणे शिवसेनेचा पाठिंबा आहे एवढंच. 2 वर्ष झालेली आहेत आणि या 2 वर्षाखालील जी या सत्ताधाऱ्यांचं सुद्धा कशा प्रकारे हे लक्ष असलं पाहिजे होतं त्या प्रकारे लक्ष नाही आहे आणि त्याच्यामुळे ही अशी प्रश्न निर्माण होतात. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे त्यांना जे आश्वासन दिलेलं आहे की सिनियॉरिटीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी दखल घालू सिनियॉरिटीप्रमाणे याच्यामध्ये चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या खालोखाल ह्या मंडळींना मला असं वाटतंय नक्कीच मार्ग निघल आणि विशेषतः कलेक्टर साहेबांनी याच्यात लक्ष घातलं तर उपायुक्त असतील बाकीचे अधिकारी असतील त्यांच्यामध्ये ही मीटिंग घडावी त्याच्यामधूनच मार्ग निघाल अशा प्रकारची आम्ही मागणी करतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर.